माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून न्हावे गावात जलकुंभ महिला मंडळाचं कार्यालय आणि व्यायामशाळेचं नूतनीकरण 40 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात आला असून या कामांचा शुभारंभ सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कामांचं लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी न्हावे गाव ही माझी कर्मभूमी असून गावासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असं प्रतिपादन केलं. पनवेल तालुक्यातील न्हावे गावातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. याबाबत गावातील महिलांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. त्यांच्या समस्येची दखल घेऊन 30 लाख रुपयांची मदत केली होती. या निधीतून न्हावे गावात जलकुंभ बांधण्यात आला आहे. या जलकुंभाची 1,10,000 लिटरची क्षमता असून या जलकुंभाचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालं. हा जलकुंभ उभारण्याकरता नंदकिशोर भोईर आणि नितीन भोईर यांनी जागा दिली असून त्यांचा या उद्घाटनावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान न्हावे गावातील वनिता महिला मंडळाच्या कार्यालयाचे तसंच व्यायामशाळेचं नूतनीकरण करण्यात आलं. यासाठीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 लाख रुपयांची मदत केली. त्यांच्याच हस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचं आणि व्यायामशाळेचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या विकास कामांच्या शुभारंभावेळी ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सरपंच हरेश्वर म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, भाजप वाहतूक सेलचे हेमंत ठाकूर, सीएल ठाकूर, मनीषा ठाकूर, गव्हाणच्या माजी सदस्य स्नेहलता ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुहास भगत, प्रमोद कोळी, गाव अध्यक्ष तुषार भोईर, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोईर, विजया ठाकूर, महिला मंडळाच्या अध्यक्ष मीनाक्षी पाटील, मंजुषा ठाकूर, माजी अध्यक्ष किशोर घरत, संजय ठाकूर, चंद्रकांत पाटील, संजना घरत, कमलाबाई म्हात्रे, सुशीला पाटील, राकेश पाटील, राजेश म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, भूषण भोईर, आर ए म्हात्रे, बाळूशेठ भोईर, किशोर भोईर, गायकवाड गुरुजी, प्रकाश कडू, राजेश घरत, उत्तम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गावातील विकास कामांसाठी 40 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. बियन भुईरला वैसे हात केला तर त्याने पाहिलं निवेदकानं, म्हणजे रामशेठ विसरत नाही कुणाला. अरे जो आपल्या लहानपणाच्या दोस्ताला विसरला तो बुडाला. त्याचा म्हणजे त्याला काय अर्थच नाही राहिला ना जिंदगीमध्ये. आम्ही हायस्कूलमधून शाळेमधून एकत्र शिकलो असे माझे बरेचसे मित्र आहेत. काही आता आज मित्र माझे हजर जरी नसले किंवा आज कदाचित देवज्ञा झालेले असेल तरी त्यांची मुलं इथं आहेत आणि आमचे गुरुजींची मुलं पण इथं आहेत. ज्यांनी जागा दिली ते बशी भोईर गुरुजी यांचे दोन्ही मुलं जे नंदू आणि नितीन तर हे इथं आहेत. म्हणजे ह्या आपल्या गाठीबोटी आपला संपर्क हा आजचा कालचा नाही, आमच्या जन्मापासूनचा आहे. मला इथं अतिशय आनंद झाला की न्हाव्याला येऊन याच्या अगोदर मी अनेक वेळा आलो आहे, अनेक कार्यक्रम पण घेतले आहेत. तर मगाच सांगितलं एकदा पहिल्यांदा शाळा बांधली होती तिथे मी मदत केली होती, दुसरी शाळा तिलाही दुरुस्तीला मदत केली, आता ही 14 लाखाचा खर्च आम्ही दुरुस्तीला केलेला आहे, तर नवीन पुन्हा 50 लाख शाळा पण बांधायला घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हायस्कूलमध्ये यायचं म्हणजे आपल्याला वेळच आहे. आणि म्हणून मी कुणी सांगत नाही, आपले वाईटी देशमुखनं हे सांगत नाहीत. 9 तारखेला सातारला जो प्रोग्राम असतो ना, म्हणजे सातारला रयत शिक्षण संस्थेचा खरमेर भाऊराव पाटलांची पुण्यतिथी असते 9 मेला, त्यावेळेला शरद पवार साहेब वगैरे आम्ही सगळं अजितदादा पवार आणि दिलीप कोळशे पाटील आम्ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातून लोक येतात. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या 16 जिल्ह्यामध्ये 43 जवळजवळ कॉलेज आहेत, पुन्हा 700 हायस्कूल शाळा आहेत. आता ह्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रोग्रामला आम्ही नेहमी दरवर्षी जात असतो. आपलं गाव इथं आणि दरवर्षी मी जवळजवळ 1987-88 आल्यापासून म्हणजे ती 13-14 वर्ष 2000 अगोदरची आणि त्याच्यानंतरची 22-23 वर्ष अशी नेहमी आपला जवळ 36-37 वर्ष दरवर्षी 9 मे चुकवत नाही. जसं वारकरी पंढरीची वारी नेहमी घातात
देवळांची वाढ करतात. तसं नवमीची आमची वारी असते सातारची. कारण त्या कर्मवीर भाऊरांच्या पाटलांच्या आशीर्वादानं रयत शिक्षण संस्था गव्हाणला आली, आठवी नववी आली, म्हणून आम्ही शिकलो इथं. आठवी नववी म्हणजे अकरावी झालो. पुन्हा कॉलेज नाही आपल्या पनवेलला, महाडला होतं, अलिबागला होतं, पण ते आपल्याला तसं काही पचनी पडणार नव्हतं. पण लेबर स्कीम जी असते, कमवा आणि शिकायची स्कीम असते, तर अशा प्रकारची हायस्कूल शाळा आपल्याला होती. कॉलेज होतं ते सातारला होतं, हॉस्टेलला राहायचं, कमवा शिकत काम करायचं. कर्मवीर अण्णांच्यामुळं मी तिथे गेलो. चार वर्षे बी एची मी तिथे केली. हॉस्टेलला राहून थोडे दिवस काही बाहेर रूम घेऊन राहून वगैरे माझा मित्र वाय टी देशमुख, नाही सॉरी हरिभाऊ देशमुख, त्या देशमुख त्याच्यावरून त्याने चपात्या लाटायच्या, मी उलटायच्या, मी भात बनवायचा, त्याने ताल बनवायची की काय बनवायचं, म्हणजे असं आम्ही तेही खोलीवर राऊंड केलं. हॉस्टेलला असताना थाली वाजवत जेवायला जायचं आणि पाण्यात बुडी मारली तरी दाल सापडणार नाही अशा प्रकारचे ते दाल असेल त्यात भाकरी कुसकरून खायची. हे सगळं केलं तिथं. पण मेहनतीचं फळ काय असतं, मेहनत केल्याने यश कसं मिळतं हे तिथे मला अनुभवला मिळालं आणि त्याच्यातून शिकलो. आज मला खरंच म्हणजे भरपूर आनंद होतोय. मी एक नाव विसरून गेलो, नंदूदादा आणि नितीन मोहे यांचं. खरंच म्हणजे त्याही या गावासाठी एक चांगला काम केलेलं आहे. जसं शेफच्या प्रत्येक ठिकाणी हातभार असो तसं त्याही दिलखुशीने ही जागा दिलेली आहे. शेफ, मी तुम्हाला सांगतो का, आमच्या गावात मी जेव्हा तुम्ही मला सरपंच केलं, मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी सरपंच होईल. आणि तुम्ही मला सरपंच केल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे भेटायला गेलो तेव्हा तुम्ही विचारला नाव्याची परिस्थिती काय आहे. मी तुम्हाला सांगितलं का नाव्याचा पाण्याचा प्रश्न भरपूर ऐरणीचा आहे. आम्हाला सर 13 दिवसात 14 दिवसात एक वेळा पाणी येतो, तो पण आम्ही खाली पंपिंग करणार, ते वरती नेणार, तेव्हा किंवा लाईट नसली का त्याला 15 दिवस जातात. म्हणजे भरपूर आम्हाला त्रास होता. आणि जी आमची पाण्याची टाकी असेल ती 20-25 वर्षापूर्वीची आहे, ती केव्हाही पडू शकते ही परिस्थिती या टाकीची होती. ते शेड बोलले चला ठीक आहे आपण बघूया. नंतर मला मुनाक्षीताई भेटल्या का, आम्ही सर्व महिला मंडळ जाऊन शेटला भेटतो या पाण्याच्या टाकी संदर्भात. शेटला ते खाडीवरून मला तरी भेटल्या. शेटनी त्यांना एक 20 लाख मंजूर केले, 20 लाखाचे शेटनी 30 लाख मंजूर केले आणि ही टाकी 30 लाखापेक्षा जास्त आता झालेली आहे. मी तुम्हाला ग्रामस्थांना एकच विनंती करतो का, जेव्हा जेव्हा मी शेटच्याकडे जातो तेव्हा आम्हाला शेट केव्हा नाही बोलत नाही. मी आयुष्यात असे व्यक्तित्व म्हणजे बघितलंच नाही का, त्यांच्याकडे दररोज 150-150 लोक असतात. कोणी एकही माणूस त्यांच्या घरनं असं खाली हाताने जात नाही, ते कसलंही राजकारण करत नाही. मी आता त्यांच्यावर वारंवार सोबत असतो. त्यांच्या बोलण्यात मला असं वाटतं का त्यांना काहीतरी करायचं आहे, नावाखाडीसाठी काहीतरी करायचं आहे. मी आता बघितलं आमचा समाज मंदिर थोडा हे झाला, 2 वर्षापूर्वी शेट बोलले तिथे 3 लाख रुपये खर्च करू, आज तिथे शेटनी 12 लाख रुपये संपवले, पूर्ण रिव्हॉल्युशन केला, नवीन 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 हे केला. तर आता 2-2.5 लाख रुपये संपवून नवीन जिम ओपन केली. आता मला न्यूली स्कूलसाठी शेटनी आता 5 लाख रुपये संपवले, पूर्ण हॉल नवीन करून दिला. आता शेट मला बोलले तर शिल्लक राहिलेला काम पण मी करतोय. त्याच्या अगोदर शेटनी 20 लाख रुपयाच्या शाळेसाठी दिलेले आहे. आता अजून एक तिथं शेट नवीन शाळा बनतो, त्याच्यासाठी 50-60 लाख रुपये काय लागतील ते मी देतोय. असं व्यक्तित्व मी केव्हा बघितलेलं आहे. मी फक्त वाचलाय करणं म्हणजे जो म्हणजे लोकांना देत असतो. आता रामशेठ ठाकूरला मी चव्हाण बघितलं, मला म्हणजे भरपूर अभिमान वाटतो का, मी त्यांच्या सोबत आहे. मी तुम्हाला लोकांना एकच विनंती करेन का त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. ते केव्हा राजकारण करत नाही. मी बघितला का पालघरला 4 करोडची शाळा बनली, तिथे काय त्यांना इलेक्शनला उभं राहायचं नाही. पण साताऱ्याला काय करोड रुपये देतात, मला तरी वाटतं की 100 करोडची त्या जिंनी रेससाठी दिलेली आहे. असं व्यक्तित्व मी आता आपल्याकडे भरपूर पैसेवाले आहेत. पण तुम्ही एक विचार करा, नावे गावासाठी कोणी काय 1 रुपया तरी दिलाय का, 1 रुपया तरी दिलाय का तुम्ही सांगा. का कोणी ऑफिस बांधून दिलाय का, कोणी जिम बांधून दिलाय, काहीच नाही दिला. आता शेटने तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला माहित नसेल, TS रहमान किती मोठे आहे, त्या शाळेसाठी 50 लाखाची देणगी कबूल केली. 50 लाख कॅम्प्युटर लॅब बनवून देणार आहे त्यांना. आता आपल्याला माहित आहे लॉली मॅम त्या स्वतः शेटला भेटायला आलता. हे म्हणजे शेटचं पैशाने नाही, पण मी बघतो शेट म्हणजे त्यांचं बोलण्याची पद्धत
मी अलगच आहे. मला आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला चिटणी सरपंच केला, मला म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी सरपंच होईल. खरं तर सांगायला गेलं तर पाण्याची समस्या, पाण्याची समस्या बोलले की मला तर वाटते महाराष्ट्रात नव्हे तर जगात पण नावागावच असेल. आणि ती समस्या आम्ही, मला तर वाटते माझ्या लहानपणापासून बघतच आलेली आहे की ही समस्या केव्हा संपणार. आणि अशीच जी समस्या, एकदा मी आम्हाला टाकीचा प्रश्न आला, टाकीचा प्रश्न आला तेव्हा माझ्या महिला होत्या माझ्यासोबत, कमीत कमी कमी 20-25 जणी, कमला म्हात्रे, रोजी मचाडो, शांता म्हात्रे, अशा खूप जणी आम्ही शेतला खाडीवर भेटायला गेलो आणि सरपंचांचं परमिशन घेतलं त्याच्यासाठी आम्ही की काय करायचं सरपंच, आपण आपला जर पाणी तर असं पण आपल्याला येत नाही आणि जर ही टाकी आता जी आहे ती जर फुटली तर आपण काय करायचं, जे येतंय ना 15 दिवसात पाणी ते आपल्याला वर्षांनी पण येणार नाही जर टाकी फुटली तर. आणि परिस्थिती अशीच होती की ती टाकी फुटायला आली होती. आणि त्याच माध्यमातून आम्ही गेल्यावर वर्षे काही न विचार करता त्यांनी 30 लाख रुपये या नावागावासाठी देणगीच्या स्वरूपात आणि सांगितलं की ही टाकी मी स्वतः बांधून देणार आहे. खरंच शेठ तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत. या महिलांच्या वतीने मी तुमचं पुन्हा पुन्हा तेच बोलेन की तुमच्यासारखं दानशूर व्यक्तिमत्व कुठेच आम्हाला भेटणार नाही. नावे गावासाठी आज जवळजवळ 1 लाख लिटर ही टाकी, ज्याचं दानशूर व्यक्तिमत्व असं समजलं जातं, असे दानशूर व्यक्ती ते आमचे ठाकूर साहेब यांनी बांधून दिलेले आहेत. त्यांनी आपल्या स्वकर्ताने बांधून दिलेले आहेत पुन्हा आम्हाला सर्वांनाच माहीत आहे. रामशे ठाकूर साहेब यांनी आपल्याकडेच असं म्हणजे पाण्याची टाकी, हायस्कूल, मेला मंडळाचं ऑफिस, आपली न्यू इंग्लिश स्कूलची शाळा, असं जवळजवळ आपल्या नावागावासाठी माझ्या अंदाजे 1 कोटीच्या वरती रुपये खर्च केलेले आहेत. आपल्या नावे गावातच केलं असं नाही, आता तुम्ही बघत असाल नवाखाडीसाठी त्यांनी ती रामबाग बनवलेली आहे. त्या रामबागमध्ये गेल्यानंतर एवढा प्रफुल्ल आनंद होतो की अशी बाग आपल्याला कुठं आपल्याला इथे परिसरात आपल्याला बघायला मिळाली नसती, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नसती. आज आपण तिथे विनामूल्य आनंद घेऊ शकतो आणि तिथे आपण जाऊन आराममध्ये आपलं तिथे देऊळ आहे दर्शन घेऊन राहू शकतो अशी परिस्थिती आहे. आपल्या गावातच नाही, एक मला मी उदाहरण देतो, याच वर्षी माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी जो आदिवासी भाग आहे, आदिवासी वाडा भाग ठाणे जिल्ह्यात येतो, तिथे त्यांनी जवळजवळ 5-6 करोड रुपये खर्च करून त्या आदिवासी मुलांसाठी एक शाळा म्हणजे संकुल बनवून दिले, काय सुखच सर्व सुखसोयी आहे अशी शाळा त्यांनी बांधून दिली. तिथे का रामशेठ ठाकूर साहेबांना काय त्यांचं काय राजकारण करायला जायचं नाही का, तिथे काय त्यांचं काय उमेदवार उभा करायला जायचं नाही. असे जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आपल्या गावातला नेता आज तुम्ही कुठल्या आमदाराला भेटायला गेले, खासदाराला भेटायला गेले तर तासून तास बाहेर राहायला लागते, पण आपले रामशेठ ठाकूर यांना कधी जावं आणि कधी भेटावं असे हे व्यक्तिमत्व असलेले आपले रामशेठ ठाकूर साहेब. मित्र चंद्रकांत, मी आता सांगितलं की कोण कुठं राजकारण करतंय आणि कोण कुठं दानधर्म करतंय. दानधर्म आणि राजकारण हे संपूर्ण भिन्न आहे. आता तुम्हाला सांगतो, आपल्याकडं त्यांनी काहीच दिलेलं नाही तसं बघायला गेलं तर, म्हणजे खूप काही दिलंय पण तरीही काही दिलेलं नाही. कारण राजकारण करायचं असतं तर रयत शिक्षण संस्थेला त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 96 कोटी 50 लाखापर्यंत देणग्या दिल्या आहेत आणि आता लवकरच ते 100 कोटी पूर्ण करणार आहे. आणि त्यांचं कौतुक कोण करतं? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब. म्हणजे विचार करा, जर माणसामध्ये राजकारण करण्याकरता दानधर्म करत असते तर त्यांनी इथंच खर्च केले असते सगळे पैसे, हे कशाला त्यांनी तिकडे दिले असते. मोखाड्यासारख्या ठिकाणी आम्ही बघितलाय तो दुर्गम भाग, तिथं इतकं सुंदर पैकी कॉलेज बांधलेलं आहे, नुसतं बांधलं नाही सगळ्या सुविधा करून दिल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे सर, कॉलेजला एक नामांकन असतं, बी ग्रेड, सी ग्रेड,
बी प्लस ए प्लस ए अशा ग्रेड असतात वेगवेगळ्या आणि ए प्लस ही मोठी ग्रेड आहे सगळ्यात आणि त्यांनी रिव्हिजन करून सगळं कॉलेज बांधून दिल्यानंतर त्यांनी स्वतः लक्ष घालून ते ॲक्रेडिशन करताना त्या वेळेला स्वतः जाऊन तिथं बसून त्या कॉलेजला ए प्लस ग्रेड मिळून दिली म्हणजे हे खरंच महत्वाचं आहे. यासाठी चांगलं म्हणलं की बा सर्व एक उपयोगी वस्तू या पाण्याची जी समस्या आपण सर्वांनी सांगितली बा एवढे वर्ष आम्ही पाण्यासाठी 15-15 दिवस वाट बघायचो ही वाट संपलेली आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्याला नवीन टाकी बांधून दिली आणि टाकीच्या भूमिपूजनाला शेठ मलाच येण्याची संधी मिळाली आणि पुन्हा उद्घाटनाला सुद्धा मला यायला मिळालं. मनापासून आनंद वाटला की आपण सर्व लोक आपण पाणी आता चांगलं स्वच्छ पाणी पिऊ शकाल आणि रोजचं पाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. गाव मोठा असला तरी मला वाटते पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहेत म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करीन की आपण ज्या पाण्याची टाकी बांधल्याचं पाणी सर्वांना कसे मिळेल त्याचा योग्य वापर करावा. समाज मंदिरासाठी पैसे संपवले लोकांची पावलं संध्याकाळ झाली का बाजूला वळतात तर ती बाजूला जाणारी पावलं बाजूला जाऊ नयेत म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांनी त्या खाली जिम बांधून दिली म्हणजे तरुणांची पावलं त्या जिम मध्ये जातील आणि त्यांची बॉडी चांगली राहील असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून ही सर्व कामं शेट्टी केली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देणं मला नाही प्रशस्त वाटत पण खरोखर सर्वांनी आपण ऋणी असणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये कोण कोणाला काय देतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आज आपल्या गावातल्या बशी बोरीबुरींची आठवण आली का दोन्ही बंधूंनी तुम्ही या ठिकाणी जागा दिली का तर एक एक इंच इंच जागेसाठी लोक सर्व देश लढतात आपण लढतो परंतु त्यांनी या जागेचा या फटाकीसाठी जागा दिली त्याचं सुद्धा मनापासून खरोखरपणे आभार मानतो. आपण सर्वांनी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलात रामशेठ ठाकूर साहेबांबद्दल सर्वांनी सांगितलं. उपसरपंच किसन पटेल साहेब आणि आमचे मामा त्यावेळचे सदस्य बाळकृष्ण भोई या दोघांनी ही रिक्वेस्ट केली की आपण ही जागा हा टेप होता हे द्यायचं. आईनी ताबडतोब होकार दिला आणि इतर टोपी एक टँक म्हणजे अशी वरती टोपी असलेली एक टँक झाली. काही कालांतराने त्याला पर्याय म्हणून दुसरी जागा आली तिथं हे गेलंय पण जी सुरुवात झाली ती आता पण आता त्याचं मूर्त स्वरूप झालेलं आहे. त्यावेळेच जे टाकीचं बांधकाम होतं त्याच्या 100 पट आता माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या मदतीतून आपल्याला मिळालेलं आहे. मी धन्यवाद देईन की त्यांनी अशी चांगल्याला मदत केली आणि एवढंच बोलतोय आणि मी इथून शब्द थांबवतो. धन्यवाद.